ज्या व्यक्तीने स्टॉक मार्केटमध्ये मा एंट्री केली इंट्राडे करू दे किंवा लॉंग टर्म करू दे स्विंग करू दे काही करू दे त्याचा पहिला प्रश्न असतो की मी टाईम फ्रेम कुठलेही वापरू त्याविषयीच मी हा व्हिडिओ बनवतो स्टॉक मार्केटमध्ये मा काम करत असताना आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो ट्रेडिंग करू शकतो पहिला आहे आपण इन्व्हेस्टमेंट करतो लॉंग टर्मसाठी करतो ती काही वर्षासाठी करतो त्याच्यानंतर असतो पोझिशनल ट्रेड पोझिशनल ट्रेड आपण होल्ड करतो काही महिन्यांसाठी दहा दिवसापासून काही महिन्यासाठी त्याचबरोबर आपण करतो स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग हे एक दिवसापासून दहा दिवसापर्यंत केलं जातं आणि इंट्राडे हे फक्त आजच बाय करून आजच त्याला सेल केलं जातं ही कन्सेप्ट तुम्हाला माहितीच असेल पण जेव्हा आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतो इन्व्हेस्टमेंट आपण करतो त्यावेळी मात्र आपल्याला पाहावी लागेल विकली टाइम फ्रेम आणि मंथली टाईम फ्रेम विकली ही सगळ्यात कमी टाइम फ्रेम असेल पण जर तुम्ही अजून पुढे जाऊ इच्छिता तुम्ही कोर्स केला असेल त्याच्याबद्दल सगळी माहिती असेल तुम्हाला ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस करता येत असेल तर मात्र तुम्ही ज्यावेळी लॉंग टर्मसाठी सुद्धा इन्व्हेस्ट करणार त्यावेळी परत छोट्या मध्ये सुद्धा येणार एक तासाची टाईम फ्रेम बघाल एक दिवसाची बघाल त्याच्यामधून बेस्ट प्राईज निवडण्याचा प्रयत्न कराल अशा प्रकारे आपण लॉंग टर्मसाठी इन्वेस्ट करू शकतो जर तुम्ही पोझिशनल ट्रेड करत असाल तर वीकली टाईम फ्रेम आणि डेली टाईम फ्रेम वापरायला हवी त्याचप्रमाणे जर तुम्ही अजून स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर स्विंग ट्रेडिंगसाठी डेली टाईम फ्रेम तसंच एक तासाची टाईम फ्रेम वापरू शकता आणि जेव्हा तुम्ही इंट्रा डे करता डेसाठी मात्र एक तासाची टाईम फ्रेम आणि पाच मिनिटाची टाईम फ्रेम वापरावी लागेल जेणेकरून अजून चांगली ॲक्युरेसी तुम्हाला मिळेल याच्या पुढे जाऊन तुम्ही आता प्रश्न विचाराल की हे मल्टिपल टाईम फ्रेम तुम्ही का सांगताय दोन दोन टाईम फ्रेम का वीकली आणि डेली डेली प्लस वन आवर वन आवर प्लस पाच मिनिटं असं का आता समजा तुम्ही इंट्राडे ट्रेड करताय इंट्राडे ट्रेडिंग करत असताना पहिला तुम्हाला ट्रेंड शोधावा लागेल जर समजा अप ट्रेंड असेल आणि अप ट्रेंड असताना जर तुम्ही डाऊन ट्रेंडचा एखादा सेटअप निवडला आणि ट्रेड बनवला समजा तुम्ही शॉर्ट केलं तर तिकडे तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर होऊ शकतो त्यामुळे पहिला त्या स्टॉकचा ट्रेंड कुठला आहे हे मोठ्या फ्रेममध्ये बघावं लागेल कारण जेव्हा आपण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघतो तेव्हा वेगवेगळे तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत असतात वेगवेगळे पॅटर्न दिसल्यामुळे सगळे पॅटर्न अधूनमधून तुम्हाला दिसत असतात पण प्रत्येक पॅटर्नवर प्रत्येक सेटअपवर आपण ट्रेड नाही करत कारण आपल्याला पहिला ट्रेंड बघावा लागेल ट्रेंडच्या जर अपोजिट जाऊन तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न केला तर हंड्रेड अँड वन पर्सेंट लॉस होणार त्यामुळे पहिला ट्रेंडवर फोकस करा आणि त्याच्यानंतर ट्रेड बनवा आता थोडंसं आपण मार्केटवर फोकस केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल मार्केट जेव्हा सव्वा नऊला ओपन होईल तेव्हा खूप जास्त होलाटायला असतं काहीच कळत नाही मोठमोठे कॅन्डल बनत असतात अप जात असतं डाऊन जात असतं परत वर येत असतं परत खाली जातं हे सगळं सुरू असतं त्यामुळे ट्रेड करण्याआधी सुरुवातीला एक दहा मिनिटं आपण त्या मार्केटला शांतपणे बघायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं पूर्ण झाल्यानंतर आपण पोजिशन बनवण्याचा विचार करायचा तिथून पुढे एक पाच दहा मिनिटांनी आपण पोझिशन बनवू शकतो म्हणजे ओव्हरऑल आपण मार्केटला पंधरा मिनटापासून अर्ध्या तासापर्यंत वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ट्रेड बनवायचा आणि जेव्हा तुम्ही तो ट्रेड बनवाल तेव्हा एक तासाभरामध्ये दीड तासामध्ये मार्केट खूप जास्त होलाटायला असतं एक ट्रेंड त्याने पकडलेला असतो आणि त्या ट्रेंडच्या दिशेने तो स्टॉक धावत असतो म्हणूनच दहा वाजल्यापासून एक अकरा वाजेपर्यंत मार्केट खूप जास्त अप ट्रेंडमध्ये किंवा डाऊन ट्रेंडमध्ये जाताना दिसतं ओव्हरऑल काय मुवमेंट खूप स्ट्रॉंग असतात याच्यानंतर थोडा वेळ मुवमेंट शांत होते मार्केट थोडंसं शांत असल्यासारखं वाटतं आणि पुन्हा साडेबारा नंतर एक मुवमेंट दिसायला लागते त्या मुवमेंटमध्ये तो स्टॉक एकतर रिव्हर्स होईल ट्रेंड चेंज करेल आता समजा तुम्ही अप ट्रेंड आहे म्हणून बाय केला असेल दहा वाजता साडेदहा वाजता किंवा इवन साडेनऊ वाजता सुद्धा तर तो स्टॉक पुढे जाऊन साडेबारा ते दीडच्या दरम्याने रिव्हर्स होऊ शकतो त्यावेळी तुमची स्ट्रॉंग नजर तिकडे पाहिजे जर तो स्टॉक परत अप ट्रेंडमध्येच असेल तर त्याला होल्ड करू शकता किंवा मी तर सजेस्ट करेन वेळेत त्याच वेळेत बाहेर पडलेलं कधीही चांगलं सकाळी पोझिशन बनवून पूर्ण मार्केट एंड होईपर्यंत वाट बघणं म्हणजे थोडंसं रिस्की असू शकतं कधीही ट्रेंड डायरेक्ट रिव्हर्स होऊ शकतो आणि जेव्हा मार्केट क्लोज व्हायला येतं जवळपास अडीच वाजल्यापासून सव्वा दोन ते अडीचपासून पुन्हा मार्केट जास्त मुवमेंट करायला लागतं आणि त्यावेळीसुद्धा एक ट्रेंड चेंज होण्याची शक्यता असते आणि खूप मोठी स्पाईक तिकडे आपल्याला पाहायला मिळते जर तुम्ही या तिन्ही वेळेमध्ये ट्रेड केलात तर तुमच्यासाठी अजून बेस्ट ठरेल फक्त मला यातून एवढंच सांगायचं आहे की वेळसुद्धा याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करते ज्या वेळेमध्ये जास्त मुवमेंट होत नाही त्या वेळेमध्ये ट्रेड बनवू नका कारण ती रिस्क असू शकते मग तो अप ट्रेंडमध्ये जाईल किंवा डाऊन ट्रेंडमध्ये जाईल याची काहीही गॅरंटी नसते सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर समजा एका रेंजमध्ये मार्केट कन्सॉलिडेट होत आहे समजा ही रेंज आहे या रेंजमध्ये मार्केट कन्सॉलिडेट होत आहे आता या केसमध्ये काय कराल जेव्हा तुम्ही अप ट्रेंडची अपेक्षा ठेवता मार्केटवर जाईल अशी तुमची अपेक्षा असते तेव्हा याच्या लोला तुम्ही स्टॉप लॉस प्लॅन कराल आणि ज्या लोकांना वाटेल मार्केट खाली येईल तेव्हा तुम्ही काय कराल इकडे त्याला शॉर्ट करण्याचा प्रयत्न कराल सेल कराल आणि टॉपच्या लेवलला तुम्ही स्टॉप लॉस ठेवाल अशा वेळी मार्केट तर एका रेंजमध्येच असतं आपल्याला वाटत असतं या दिशेने तो ब्रेकआउट देईल काही लोकांना वाटत असतं खालच्या दिशेने ब्रेकआउट देईल अशा प्रकारे हे सगळं सुरू असतं पण काही वेळाने एक वेळ अशी येते एका लेवलला खूप जास्त लोकं स्टॉप लॉस लावतात आता जास्त म्हणजे काय पन्नास लोकांना वाटतं बाय करावं पन्नास लोकांना वाटतं सेल करावं म्हणूनच मार्केट एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत असतं आता पन्नास आणि पन्नास असंच नाही आहे अठ्ठेचाळीस वाटेल परत इकडे साठ वाटेल इकडे चाळीस वाटेल, वाटेल अशा प्रकारे सुरू होतं पण जेव्हा हा रेशो खूप जास्त डगमगतो तेव्हा मार्केट त्याच्या अपोजिट दिशेने ब्रेकआउट देता आणि खूप जास्त लोकांचे पहिले लॉस हीट होतात परत मार्केट रिव्हर्स होतं हे जास्तीत जास्त लोकांसोबत होतं काय होतं आपण बराच वेळ वाट बघत असतो मार्केट एका रेंजमध्येच असतं आपण लॉस पण लावलेला असतो आपल्याला वाटतं आता ब्रेकआउट देईल नंतर देईल पण ते काय करतं पहिला तुमचा स्टॉप लॉस हिट करता आणि नंतर खाली जातं याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल स्टॉप लॉस कुठे लावायचा कसा लावायचा त्याच्या मागे सायकोलॉजी काय असते त्याचबरोबर प्राईज ला कसं बघायचं हे जर माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं पहिला लाईक करा कारण त्यावरूनच मला कळतं की तुम्हाला कुठल्या टाइपच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे धन्यवाद ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह